ज्या मराठा समाजाच्या मुलांना एसईबीसी मधून ईडब्ल्यूएसची सवलत आपण अधिसंख्या पदे जाहीर केली होती. दादांना मला एक मुद्दाम एक विषय मुद्दाम नजरेस आणायचा आहे. ऊर्जा विभागातील विद्युत सहायक पदांच्या बाबतीमध्ये एक उदाहरण समोर आलंय. 284 जागा या संदर्भामध्ये ही फाईल जीएडी मध्ये आणि ऊर्जा विभागामध्ये सातत्याने मागे पुढे सुरू आहे. पण ऊर्जा विभाग तुमचं जे एमएससीडीसीएल आणि जीएडी अशी ती फाईल फिरते आहे. तो निर्णय तात्र ती मुलं उगत मरा इथे फिरत राहतात मुंबईमध्ये, त्यांना स्टेशनवर बसावं लागतं, रात्र स्टेशनवर झोपावं लागतं. आमचं म्हणणं एवढंच आहे की ऊर्जा विभागाचे सचिव आणि एमएससीडीसीएलची एमडी यांना बोलून घ्या. या सगळ्या मुलांना 284 जागेचा विषय आहे. फक्त सर्व क्लिअर आहे, आपण अधिसंख्या पदं मान्य केलेली आहेत, सगळा निर्णय झालाय. की फाईल फिरत राहिली 6 महिने निर्णयच घेत नाही. मी स्वतः लोकेश चंद्रांना फोनवर बोललो, काही करत नाहीयेत. आणि म्हणून या मुलांना फार अडचणी निर्माण झाल्या आणि म्हणून मला या बाबतीमध्ये मुद्दा मी उल्लेख केलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, मला मुद्दाम दुसराही मुद्दा सांगायचा आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षकांच्या पदांचा 650 जागांसाठी 2020 मध्ये जाहिरात निघाली, त्याही मराठा समाजाच्या 65 उमेदवारांचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. म्हणजे एमपीएससीच्या मार्फत 650 जागांसाठी 2020 मध्ये जाहिराती निघाल्या आणि अजूनही 65 उमेदवारांच्या मराठा समाजाच्या मुलांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. हे दोन्ही विषय दादा आपण जरा माहिती घ्या आणि त्याच्यामध्ये निर्णय घ्या अशी मला विनंती करायची. मध्यंतरी मी या 4-5 मुलांना जे ऊर्जा विभागाचे मुख्यमंत्र्यांकडे स्वतः घेऊन गेलो. मुख्यमंत्री हो म्हणाले, अंमलबजावणी शून्य या बाबतीमध्ये काही झालं नाहीये. म्हणून मला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करायचा.